2024-25 अनुदानाची मागण्यावरील नगर विकासाच्या मागणी क्रमांक F2 आणि मुख्य लेखा शीर्षक 2217 पृष्ठ क्रमांक 10 मी माझे विचार या ठिकाणी व्यक्त करतोय. मुंबई महानगरपालिकेच्या 7/3/2022 पासून मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे आणि आयुक्तांच्या माध्यमातून पालिकेवर राज्य सरकारचे तथा महायुतीचे नियंत्रण आहे. राज्य सरकारने गेल्या 2 वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवीमध्ये 10,000 कोटी रुपयाचा वापर केल्याने 92,000 कोटीच्या मुदत ठेवी आता 82,000 कोटीवर आल्याने धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. सन 2021-22 तुलनेने 22-23 या आर्थिक वर्षात महापालिकेच्या मुदत ठेवीतील 92,000 कोटीवरून 86,000 कोटीवर आल्या होत्या. ही बाब अत्यंत खेद आणि चिंता व्यक्त करणारी आहे. मुंबईकरांच्या सेवेत धावणाऱ्या मेट्रो सेवेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी 25% खर्च करावा व महापालिकेने हा खर्च करावा अशी अट ही राज्य सरकारने टाकल्यामुळे MMRDA प्राधिकरणाला 5,000 कोटी रुपये देण्याची वेळ महानगरपालिकेवर आली आहे आणि तात्कालीन आयुक्तांनी 1,000 कोटी हे देऊन देखील टाकलेत आणि त्यामुळे 950 कोटी रुपयाची ठेव मुदतपूर्वी मोडल्यामुळे 4,000 कोटीची तरतूद ही पुढच्या वर्षासाठी केलेली आहे आणि अध्यक्ष मोदी अशा पद्धतीने जर FD मोडल्या आणि FD जर कमी झाल्या तर येणाऱ्या 2 वर्षांनी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील देणं या ठिकाणी कठीण होईल हे मी आज या ठिकाणी सांगतोय. आणि कुठेतरी या सगळ्या ठेवी लुटून कॉन्ट्रॅक्टरच्या घशात हे पैसे घालण्याचं काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुरू आहे. अध्यक्ष महोदय, याच शीर्षकाखाली मी मालाड येथील माझ्या दिंडोशी विभागामध्ये उंच ज्या दरडी आहेत त्या दरडी कोसळतात, मनुष्य आणि वित्तहानी होते, म्हणून यासाठी संरक्षक भिंतीसाठी पैसे मिळावे म्हणून मी प्रत्येक अधिवेशनामध्ये मागणी केली, पण अद्याप हा निधी काय मला मिळालेला नाही. 2022-23 परवा 25 प्रशासकीय कामासाठी 615 लाख निधी मंजूर करण्यात येऊनही प्रत्यक्षात संरक्षक भिंतीच्या कामासाठी एकही पैसा उपलब्ध झाला नाही हे दुर्दैव आहे. आणि या पावसात जर माझ्या भागामध्ये दरड कोसळून मृत्यू जर कोणाचा झाला, वित्तहानी झाली, तर त्याला जबाबदारी सरकार असणार आहे. या सरकारवरती मृत्यूदंडाचा गुन्हा दाखल करावा लागेल हे मी आजच या सभागृहामध्ये या मागणीच्या रूपाने मी या ठिकाणी मागणी करतोय. अध्यक्ष महोदय, मालाड पूर्व येथे प्रसूतिगृह आणि NSUI उभारण्याबाबत आपण जो भूखंड आहे पश्चिम उपनगरातील मालाड पूर्व येथील 827-4 महापालिकेचा 2,774 क्षेत्रफळाचा राखीव असलेला त्या ठिकाणी महानगरपालिकेने अर्थसंकल्प तरतूद करून कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे. परंतु अद्याप वास्तुशास्त्र प्रमुख अभियंता आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. फक्त या मोकळ्या भूखंडावर डॉक्टर या ठिकाणी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना कॉन्ट्रॅक्टरला काम मिळावं म्हणून ठेवला गेला आणि त्याचं उद्घाटन करण्याच्या मागे हे प्रशासन लागलेलं आहे. ही कामं या महापालिकेत सुरू आहे. म्हणजे लोकांना आवश्यक असलेल्या सुविधा बाजूला आणि कॉन्ट्रॅक्टरला जे काही इंटरेस्ट आहे त्याला कसे पैसे मिळतील त्यासाठी हे मुंबई महापालिके प्रशासन काम करते. अध्यक्ष महोदय, याच आपल्या दिंडोशी विधानसभेमध्ये मालाड येथील जो रत्नागिरी हॉटेलपासून अगदी त्या लोखंडवाल्यापर्यंतचा जो रस्ता आहे 120 फुटाचा त्याचं टेंडर झालेलं आहे आणि जे टेंडर आहे फॉरेस्ट विभागातून जातं त्याच ठेकेदाराने फॉरेस्टच्या NSUI काम करायचं आहे. एका बाजूला आपण रस्ते झोपड्या काढून मोकळ्या केलेले आहेत, पलीकडच्या भागात ते पूर्ण करायचं आहे, परंतु अद्याप या कामासाठी महानगरपालिकेकडनं ज्या पद्धतीने प्रयोजन व्हायला पाहिजे ते प्रयोजन झालेलं नाही आणि त्यामुळे हा रस्ता गेले अनेक वर्षापासून याचं काम प्रलंबित आहे आणि या सरकारच्या काळात देखील हे काम पूर्ण होऊ शकणार नाही. यासाठी या सरकारने स्पेशल अधिकारी याच्यावरती नेमून हे काम पूर्ण करावं अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, याच दिंडोशी विधानसभेमध्ये जो महत्त्वाचा रस्ता आहे तो जीजी महालकरी रोडपासून संस्कार कॉलेजपर्यंत हा रस्ता जो DP रोड आहे तो क्लिअर करायला पाहिजे, परंतु याच्यामध्ये ज्या जी घरं येतात त्यांना या कुरारमध्येच घरं द्यायला पाहिजे. आणि मागच्याला मी या विधानसभेमध्ये प्रस्ताव आणला होता की आजूबाजूला जे SRA होत आहेत तिथे जी PTC बनते ती PTC जी आहे त्या PTC मध्ये 50% PTC या PAP म्हणून या इकडे असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी दिली तर याच भागातल्या झोपड्या तात्काळ या ठिकाणी स्थलांतर होतील, रस्ता मोकळा होईल. आणि म्हणून ही फाईल राज्य सरकारकडून आपल्या हाऊसिंग विभागाच्या सेक्रेटरी वल्सा नायर यांच्याकडे मागच्या 6 महिन्यापासून प्रलंबित आहे पण याच्यावरती कुठचीही कारवाई झालेली नाही. तात्काळ याच्यावरती कारवाई करावी आणि माझी मागणी आहे की PTC जे आहे 225 फुटाच्या त्याचं देखील जे भूखंडाचं आतलं क्षेत्रफळ आहे ते 300 फूट केलं तर PTCचा वापर PAP म्हणून करता येईल आणि सरकारने याबाबतचा निर्णय घ्यावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, याच सगळ्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेच्या या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये
जवळजवळ 100+ अधिक सहाय्यक अभियंता ही भरतीसाठी प्रतीक्षित असलेली पदं आहेत. मुंबई महानगरपालिकेत 100+ अधिक सहाय्यक अभियंता कार्यकारी अभियंता पदासाठी पात्र असलेले अध्यापही त्यांना पालिका प्रशासनाने पदोन्नती लाभापासून वंचित ठेवलेलं आहे. आपल्या प्रशासकीय मंजुरीनंतर देखील नगर अभियंता विभागामार्फत पदोन्नती व भरती प्रक्रिया या दोन्ही राबविल्या जात नसून अधिकाऱ्यांना अतिरिक्त कारभार घेऊन कामे केली जातात. तसेच अतिरिक्त कामाच्या तणावामुळे कामाची गुणवत्ता ढासळली असून अधिकाऱ्यांवर कामाचा ताण असल्याने शारीरिक व मानसिक तणाव वाढत असून परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. पदोन्नती न करण्यामागे नगर अभियंत्याच्या काही हिडन अजेंडा आहे का व स्वतःच्या मर्जीतील अभियंत्यांना जास्तीत जास्त कामाचा चार्ज आणि महत्त्वाची पदे अतिरिक्त कारभार दिला जातो का याबाबत देखील चौकशी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या मुद्दा मांडल्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी याचं देखील उत्तर आपल्या भाषणामध्ये देणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, या नगरविकास खात्यावरती बोलत असताना एक गोष्ट जी मला प्रकर्षाने जाणवली आणि मागे एक 15-20 दिवसापूर्वी वृत्त मीडियामध्ये एक बातमी आली होती की मुंबई महानगरपालिकेचे एक अतिरिक्त आयुक्त जे आहेत त्यांच्या बदलीबाबत सत्तापक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती आरोप केले. मी समजून घेण्याचा प्रयत्न केला की हे आरोप का होत आहेत की इतका चांगला अधिकारी जो आहे त्या अधिकाऱ्याबाबत बदलीचे आरोप का होत आहेत. आणि त्यानंतर मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामागली सत्यता शोधण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळी मला असं कळलं की सुधाकर शिंदे हे IRS ऑफिसर केंद्रीय सेवेतील अधिकारी आहेत. अध्यक्ष महोदय, सुधाकर शिंदे यांच्याबद्दल माझ्या मनात कोणते वितुष्ट नाही आहे, त्यांच्याबद्दल माझ्या मनात वाईट भावना नाही आहे. परंतु हे का झालं हे समजून घेण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या सेवेत प्रतिनियुक्ती त्यांची 24/11/2015 कार्यरत आहेत. 9 वर्ष ते या सेवेमध्ये कार्यरत आहेत. त्यांची सुरुवातीला 3 वर्षासाठी राज्यातील प्रतिनियुक्ती दिली होती व त्यानंतर राज्य शासनाने विनंतीनुसार त्यांना 23/11/2022 आणखी त्याचा 4 वर्षाचा कालावधी वाढवला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आणि 23/11/2023 त्यांना ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब CM यांनी केंद्राला 22/11/2027 प्रतिनियुक्ती वाढवण्याबाबत प्रस्ताव पाठवलेला आहे. अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्राच्या सेवेमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक अधिकारी आले, एकाच अधिकाऱ्याला आपण 9 वर्ष का ठेवतोय? मी आपल्याला उदाहरण देतो. पल्लवी दर्डे नावाच्या IRS अधिकारी होत्या, त्यांना 4 वर्षाच्या आतमध्ये आपण त्या ठिकाणून पाठवून दिलं. तिथे प्रतिनियुक्तीवरती आलेले आहे IAS ऑफिसर परराज्यातून सचिन कुरवे होते, अजित पाटील होते, राजेश पाटील होते, यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांना त्यांच्या राज्यात पाठवलं. मग यांना आपण का ठेवलेलं आहे, यांच्यावर आपण मेहरबान का झालो आहे? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की आज जर बघितलं तर राज्य सरकारकडे जी यादी आहे त्या यादीमध्ये जवळजवळ 12 IAS अधिकारी आज प्रतीक्षेमध्ये आहेत की आपल्याला कधी या ठिकाणी पोस्टिंग मिळते महाराष्ट्रात. त्यांना त्या ठिकाणी वेटिंगवर ठेवलं गेलं आहे आणि IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांना मात्र या ठिकाणी आणखी वाढ मागण्याचा प्रयत्न हे सरकारच्या वतीने केलं जात आहे. ही दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जे पत्र दिल्लीच्या या ठिकाणी HRD यांनी लिहिलं आहे, त्यांनी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र राज्यानं सांगितलं आहे की कामाचा बोजा पाता यांना अजून 29 वाढ द्यावी. का, कशासाठी? अध्यक्ष महोदय, अधिकारी चांगला असेल परंतु बाकीच्या अधिकाऱ्यांना एक न्याय आणि यांना वेगळा न्याय का? आणि म्हणून जर 12 IAS अधिकारी जर या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत, ते वेटिंग लिस्टवर आहेत, तर त्यांना या ठिकाणी आणा आणि यांचा कार्यकाळ झाला असेल, चांगलं काम केलं असेल, तर महाराष्ट्र शासनाने त्यांचा गौरव करा, त्यांना जीवन गौरव द्या आणि परत पाठवा, त्या ठिकाणी नवीन अधिकारी आणा, असं माझं स्पष्ट मत आहे. मी कुठच्याही IAS अधिकाऱ्याच्या विरोधात नाही आहे, परंतु जो एकाला न्याय तो सगळ्यांना न्याय आणि त्यामुळे कोणावरही अन्याय व्हायला नको आणि या मुंबईची सेवा आपण चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. आणि म्हणून माझी ही मागणी आहे, जी मागणी मी या ठिकाणी मांडली त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री आणि संबंधित मंत्र्यांनी याची दखल घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.